आता एक नजर टाकूया महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ, असल चव कोल्हापूरची. केरळमधील पलक्कड जिल्ह्यात 2 बसची धडक, 9 ठार, 38 जखमी. सणासुदीच्या काळात गव्हाच्या किमतीत वाढ, तांदळाच्या किमती घसरल्या. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावेळी मोठी दुर्घटना, अचानक आलेल्या पुरामुळे 100 जण वाहून गेल्याची भीती. मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्याला बिहारमधून अटक, रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये फोनवरून दिली होती धमकी. एअरटेलच्या 5G सेवेला आजपासून सुरुवात, मुंबई आणि नागपूरमध्ये मिळणार सुविधा. शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक आयोग उद्या निर्णय देण्याची शक्यता, चिन्हासाठीची लढाई अंतिम टप्प्यात. बीकेसीतील दसरा मेळाव्यानं खरी शिवसेना कुणाची हे दाखवून दिलं, देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा. काहींची भाषणं नको इतकी लांबली, अजित पवार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला. दिवाळीसाठी राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या बँक खात्यात थेट 3000 रुपये जमा करा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.